रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। पाहूयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वाच्या घडामोडी शहराची खबरबातमध्ये। अहमदनगर मधील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने कलारंग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 16 ऑक्टोबरला सावेडीतील माऊली सभागृहामध्ये हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे। या महोत्सवामध्ये नाट्यवाचन स्पर्धा, संगीत संध्या आणि एका लग्नाची पुढची गोष्ट असा धमाल नाट्य प्रयोग सादर केला जाणार आहे। 16 ऑक्टोबरला सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत अभिवाचन स्पर्धा पार पडणार आहे। यामध्ये पार पडणाऱ्या संगीत संध्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची महागायिका ठरलेल्या सन्मिता शिंदे धापटे आणि व्याख्याते गणेश शिंदे यांच्या थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम देखील रंगणार आहे। तर प्रशांत दामलेंचा एका लग्नाची पुढची गोष्ट असा धमाल नाट्य प्रयोगही सादर केला जाणार आहे। आमदार संग्राम जगताप हे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत। तर अध्यक्ष अमोल कोल्हे, उपाध्यक्ष शशिकांत नजान, डॉक्टर श्याम शिंदे, सतीश शिंगटे, सतीश लोटके यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत। जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असं आवाहन यावेळी आयोजकांच्या वतीने करण्यात आलंय। नगर आर्मी स्टेशन हेडक्वार्टरच्या बनावट एनओसी प्रकरणात आणखी एका प्रमुख आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे। रोहन धेंडवाल असं त्याचं नाव आहे। मिलिटरी इंटेलिजन्सच्या साऊथ कमांडचे अधिकारी आणि कोतवाली पोलिसांच्या पथकाने वेषांतर करून अलिबाग येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतलंय। दरम्यान या प्रकरणात राजा ठाकूर याला यापूर्वीच अटक करण्यात आलेली आहे। पोलीस कोठडीमध्ये त्याची सध्या चौकशी सुरू आहे। प्रांत कार्यालयातील महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। 3 प्रकरणात बनावट एनओसी देऊन फसवणूक झाल्याचं यात म्हटलं आहे। सुमारे 2.5 वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्याचं पत्र स्टेशन हेडक्वार्टरकडून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं होतं, मात्र गुन्हा दाखल होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते। गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून 2 दिवसापूर्वीच पोलिसांनी यातील प्रमुख आरोपी राजा ठाकूर याला ताब्यात घेतलंय। न्यायालयाने 7 ऑक्टोबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या प्रकरणातील आणखीन एक प्रमुख आरोपी असलेल्या धेंडवाल याला अटक केली आहे। त्याच्या चौकशीतून बनावट एनओसी कोणी तयार केली, खोटे शिक्के कोणी तयार केले, या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा समावेश आहे, किती जणांना बनावट एनओसी तयार करून देण्यात आल्या याबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे। खासगी सावकारांवर प्रशासन कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अंगावर डिझेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय। प्रवेशद्वारातील सुरक्षा रक्षक पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडून आत्मदहन करण्यापासून वाचवलंय। या व्यक्तीला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सुनील शंकर नगरे असं या शेतकऱ्याचं नाव आहे। दरम्यान आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगरे विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अंमलदार तन्वीर शेख यांनी फिर्याद दिली आहे। सुनील नगरे हे गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले होते। त्यांनी प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या। 1 लिटरची बाटली भरून आणलेलं डिझेल अंगावर ओतून घेतलं। प्रवेशद्वारातील सुरक्षा रक्षक पोलिसांनी तत्परतेने त्यांना पकडलं आहे। त्याच्या ताब्यातून डिझेलची बाटली आणि काडीची पेटी यावेळी काढून घेण्यात आल्याने अनर्थ टळला आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 उद्या 8 ऑक्टोबर 2022 अहमदनगर जिल्ह्यातील 50 उपकेंद्रांवर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेमध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षेचे केंद्र प्रमुख तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी दिली आहे। या परीक्षेसाठी नगर शहरातील 50 उपकेंद्रांवर 16,081 उमेदवार परीक्षेला बसलेले आहेत। या उपकेंद्रांवर उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे। या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी सवर्गातील समन्वय अधिकारी 13, भरारी पथक प्रमुख 2, वर्ग 1 सवर्गातील उपकेंद्र प्रमुख 50 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 सवर्गातील 1,425 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर 9:30 प्रवेश देण्यात येणार आहे। कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। चाकूने वार करत गळ्यातील 1.5 तोळ्याची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना केडगाव उपनगरातील लिंक रोडवरील हुसेनगरमध्ये गुरुवारी पहाटे घडली आहे। चोरट्यांच्या हल्ल्यामध्ये संतोष पाटील हे जखमी झाले आहेत। त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। त्यांच्या पत्नी कविता पाटील यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय।
पाटील कुटुंब घरात झोपलेले असताना चार चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केलाय. चोरट्यांनी पाटील दाम्पत्याला घरातील सर्व दागिने व रोख रक्कम काढून देण्याचं सांगितलं. दरम्यान कविता यांनी घराच्या गॅलरीमध्ये जाऊन आरडाओरडा केल्याने ते चोरटे निघून गेलेत. त्यांनी जाताना संतोष पाटील यांच्यावर चाकूने हल्ला करत त्यांच्या गळ्यातील 1.5 तोळ्याची चैन लंपास केली आहे. या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या बातमीसोबतच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र पाहत राहा News24 सह्याद्री. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.